एसएस पब्लिक स्कूल के एसएस इंग्लिश स्कूल के जो एडमिनिस्ट्रेटर है आदरणीय नाबड़ी सर जी और यहाँ के जो प्रिंसिपल मैम है जो आपने ये प्रोग्राम यहाँ पे जो अरेंज किया है मैम ये प्रोग्राम हम सबके लिए एक नाम संजीवनी है इथे तुम्ही जो प्रोग्राम या ठिकाणी अरेंज केलेला आहे हा प्रोग्राम प्रत्येक पालकांसाठी ज्या पालकांना हे कळत नाहीये की आपल्या मुलांना आपण कसं ट्रीट केलं पाहिजे मी ॲज अ टीचर या ठिकाणी मला दोन मुलं आहेत माझा मोठा मुलगा त्याला काही सांगायची गरज पडत नाही पण लहान मुलगा जो आहे त्याच्यावरती प्रिन्सिपल मिस विशर मिस आणि आम्ही मागच्या 15 दिवसापासून आम्ही काम करतोय तो उद्या सकाळी समजा त्याची स्कूल सुरू व्हायची आहे तो इव्हिनिंगलाच म्हणतो पप्पा मी उद्या शाळेत जाणार नाहीये आणि संध्याकाळी त्याचा चेहरा एकदम लाल होऊन जातो आणि जसं सकाळी उठतो तो उठल्याबरोबर पहिले माझ्याकडे रडताना बघतो आणि त्याच्या मम्मीला पण म्हणतो मम्मी आज मी शाळेत जाणार नाहीये म्हणजे का नाही जायचं मला कर्शिव येत नाही तो सिनियर केलेला आहे पण त्याची समज काढून आणि त्याला थोडं रागावून प्रेमाने त्याला व्यवस्थित शाळेत आणून पाठवतो आणि मॅट पण त्याच्यावर योग्य ते ट्रीटमेंट घेतात आणि त्याचं शिक्षण चालू आहे पण आपण जो कार्यक्रम या ठिकाणी अरेंज केलेला आहे मॅडम या कार्यक्रमाची खरंच प्रत्येक पालकाला गरज आहे आणि जोपर्यंत आपण आपल्या मुलाला एक बीज म्हणून आणि ते आपण आपल्याकडे दिलेलं आहे ते आपल्याला फक्त रोवायचं काम करायचंय त्याला जसं शेतकरी आपलं पीक पेरतो आणि तो त्याचं काम प्रामाणिकपणे करतो जसं शिक्षक आहेत आणि पालक आहेत त्याने त्याची देखभाल करायची असते पुढे चालून तो त्याला जे फळ लागतील ते लागतील पण आपण दुसऱ्या मुलांसाठी जसं मॅडमने सांगितलं त्याला प्रत्येकाने मॅंगोज करायचं हे आपण एक्सपेक्टेशन केली नाही पाहिजे त्याच्याकडून कारण प्रत्येक मुलाच्या इच्छा आकांक्षा असतात त्याची कॅपॅसिटी असते त्याची क्षमता असते त्या क्षमतेनुसार त्याला जाऊ दिलं पाहिजे मुलांच्याही इच्छा अपेक्षा आपण मनामध्ये विचारात घेतल्या पाहिजे त्याला विचारलं पाहिजे बाबा तुला काय हवंय तुला काय व्हायचंय आपण त्याला जर समजा ड्रॉइंग मध्ये जर तुला इंटरेस्ट नसेल आणि आपण त्याला पळत पळत सांगतोय की तुला एखादं एटीडी करायचं आर्ट टीचर व्हायचं तर ते शक्य नाहीये म्हणून आपण त्या मुलाच्या कॅपॅसिटी त्याची क्षमता त्याची क्वालिटी लक्षात घेऊन आपण त्याला जर ट्रीट केलं तर आपल्याला पण ते सहज सोपं जाईल आणि त्याला पण त्याचं काम केल्यासारखं वाटणार नाही एखाद्याला जर डान्सर व्हायचं असेल तर होऊ द्या एखाद्याला जर ऍक्टर व्हायचं असेल तर होऊ द्या मी तर या मताच आहे मी माझ्या मुलांना या भविष्यात सोडलेलं आहे की त्यांच्या मनामध्ये जी इच्छा असेल मग त्याला जर व्हायचं असेल तू जर म्हणेल की पप्पा मला मला जे बघायचं ते बनवू द्या तर मी त्याला फक्त चांगला माणूस बनवणार आहे आणि त्याला समाजामध्ये फक्त चांगलं म्हटलं पाहिजे आपल्याकडून वाईट होणार नाही एवढीच अपेक्षा मी ठेवणार आहे आणि त्याला जे बघायचं ते बनवू देणार आहे. Thank you. Really, really.